नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी कायपण या आपला यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे। तर आता मी इलंय आमच्या धबधब्याकडे। तर आमचा धबधबा जो आहे त्याचं नाव आहे नावनकुंड म्हणून, आणि तळेबाजार देवगड, तळेबाजार जो गाव आहे आणि देवगड आमचा तालुकाचा, तर गावाचं नाव ॲक्च्युली आमच्या आहे तळवडे। तर तळवड्यातलं नावनकुंड म्हणून धबधबा तो फेमस आहे, तसं पण बऱ्याच जणांनी यूट्यूबवरती ऑलरेडी टाकलेलो आहे। मी माझं गाव तर माका त्याचा अभिमानच असा म्हणून मी पुन्हा एकदा तो व्हिडिओ बनवतो आहे। आणि या धबधब्यावरती जसं पण टुरिस्ट स्पॉट्स म्हणजे आता तो चांगलं डेव्हलप झालो आहे। सध्या कोरोनामुळे शटडाऊन आहे, तर हे बॅरिकेड्स वगैरे म्हणजे असे बांबूचे करून लावले ना त्यांनी, हे दिसतील। तर हे असे बॅरिकेड्स लावलेले आहे आणि ऐसरा जसे तुम्ही पुढे जाशाल तसं मग तो स्लोप आहे आणि ह्यो तुमचा स्लोप पूर्ण खालीपर्यंत दिसतोलो आणि ह्यो धबधबो असो। धबधब्याक फॉल चांगला। दुसरी गोष्ट की जय धबधबो पडता थंय थोडासा कुंड सारखा केलेला आहे, म्हणजे थोडीशी एन्जॉय करतात बऱ्यापैकी चांगली, इव्हन लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूपच एन्जॉय करतात आहे। तर आता एवढा एन्जॉय करून देखील म्हणजे आत्तापर्यंत नाही, ह्या वर्षी तर कोणाक तसा काय एन्जॉय करू भेटला नाही, पण मागच्या वर्षी जर बघितलं असणार ना तर ह्यो जो मी आता जय उभो आहे थंय तुमका बरेचसे स्टॉल लागलेले दिसतात, म्हणजे वडापाव, चायचे स्टॉल, इव्हन बुट्टा म्हणजे जो मका आहे मका भाजून वगैरे देतात त्याचा स्टॉल लागलेला असतो इथे। आणि त्याच्या व्यतिरिक्त छोटे छोटे स्टॉल्स लागतात म्हणजे थोडे उदरनिर्वाहाचं पण साधन होत असते। आणि व्हिजिटर्स बऱ्यापैकी येतात, हैसर जे येतात ते इव्हन ज्यांचे मित्र वगैरे आहेत ज्यांना माहिती आहे सांगितलं आहे आणि ज्यांका हई येऊची उत्सुकता ते येऊनच जातात। त्याच्या व्यतिरिक्त रेग्युलर हे 8-10 टुरिस्ट असतात, कारण बाजू गाड्या वगैरे लागले असतात त्याच्यावरून समजतं की बाहेरून येलेले टुरिस्ट आहेत। आणि यात बाकी तर काही अजून छोटे छोटे काय जे स्पॉट्स आहेत ते डेव्हलप करूचे आहेत। एक तर आमचा तळेबाजार जर होतं, तळेबाजारला तळे आहे म्हणजे तलाव आहे आणि त्या तळ्याचा पूर्ण एरिया जो आहे तो थोडंसं डेव्हलप करूचं अजून बाकी आहे। डेव्हलप म्हणजे त्याचं पण काहीतरी तर तळ्याचा सुशोभीकरण करूचा जरा बाकी आहे। सुशोभीकरण ह्याच्यासाठी बोललं आहे की मला मालूम नाही ते काय बोलतात ते अजून थोडंसं आठवलं नाही, ब्लँक होण्यापेक्षा बोललं लवकरच काहीतरी शोधूया म्हणून मग बोललं आहे की सुशोभीकरण होण्याचा बाकी आहे। आणि ह्याच्या व्यतिरिक्त ह्यो जो व्हाळ आमचो म्हणजे पुढे जाऊन तो व्हाळाच होता जो धबधबा, धबधब्याच्या नंतर पुढे म्हणजे तो उगमस्थाना आमच्या धबधब्या ह्याचा व्हाळाचा। आणि त्याच्यानंतर जर पुढे गेलो की मग तो व्हाळ म्हणजे ओढा तो व्हाळ वाहत जाता। व्हाळ्यावरती दोन ठिकाणी इव्हन पाटबंधारे बांधलेले आहेत, तर ते पण चांगलं आहे। थोडंसं डेव्हलपमेंट कुठेतरी होत चालली पण आत्ता डेव्हलपमेंट होत आहे हळूहळू हळू। ह्या लॉकडाऊनमध्ये बरंच काही प्लॅनिंग होते, असेच काही प्लॅनिंग होते पण आता ते नाही झाले। तर मी मगाशी तुमका जर सांगितलं होतं बायफोकल, तर बायफोकल म्हणजेच शुद्ध भाषेत किंवा असं बोलण्यापेक्षा मालोनी भाषेत सांगतोय तुमका, जे बोलतात ना म्हण आहे, हिंदीत पण म्हणा मराठीत पण म्हणा, एक तीरसे दोन निशाणे, एका बाणात दोन शिकारी होतात तसं आहे ते। तर हे असं आहे की तुम्ही एकाची तयारी करतास ना त्यासोबत दुसऱ्याची पण। आता बायफोकल म्हणजे काय सांगते की बायफोकल हो ॲक्च्युली चष्म्याचा प्रकार आहे, ज्या चष्म्यामध्ये एक मोठा असा भिंग म्हणजेच जी ग्लास आहे त्या चष्म्याची ती, आणि त्याच्यासोबत छोटासा एक भिंग असतं खाली, मग ते एकातूनच म्हणजे दूरची नजर आणि जवळची नजर त्या एकाच चष्म्यातून कव्हर केली जातात, एकाच चष्म्यानं काम होता जरा बायफोकल। तर असं असतं जसं की काही लोकांना कम्प्युटर सायन्स वगैरे घेऊ सांगतात आणि त्याच्यासोबत पी सी बी किंवा पी सी एम किंवा पी सी एम बी घेऊ सांगतं, मग एकाच वेळी दोन्ही करायचं असतं। तर एवढं करण्यापेक्षा तुम्ही पी सी एम बीच घ्यायचं फक्त, आणि पी सी एम बी घेऊन एकतर इंजिनिअरिंग त्याच्यासोबत मेडिकल हे दोन्ही घेऊ शकतास, किंवा काही जण इंजिनिअरिंगसोबत मग आर्किटेक्चर पण घेऊ शकतात। तर तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही काय घेतास चूज करतास ते। गायडन्ससाठी तर मग बरेच जण असतात गायडन्स करतात, पण तुमका जर तसंच पाहिजे असत तर मग तुम्ही सांगा, मी हेल्प करू तुमका, एनी टाईम रेडी आहे। मंदिर तर
एका वेळेस तुम्ही जेवढे जास्त ऑप्शन्स निवडून तुमच्यासाठी घेशाल तेवढे तुमच्या करिअरसाठी चांगले आहेत, कारण जर का एक ऑप्शन नाही मिळालं तर दुसऱ्या ऑप्शनमधून तुम्ही घेऊ शकता, म्हणजे करिअरसाठी चांगलं आहे तुमचा ते. याच्या व्यतिरिक्त जर काय अजून तुमका विचारूचं असत तर कधी तुम्ही विचारू शकता माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, म्हणजे खाली डिस्क्रिप्शन लाईनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर हाच. तर मग भेटू पुन्हा, तर बाय.